नमस्कार मित्रांनो, स्टोरी टेलिंग व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत प्रशांत नाईक हे लोणावळ्याचे रहिवासी, त्यांची आपण आज स्टोरी जाणून घेऊ. नमस्कार प्रशांत. नमस्कार. आपल्याबद्दल तुम्ही दोन ओळी आपल्या प्रेक्षकांना सांगा तर मस्त मजा येईल. मी प्रशांत गजानन नाईक उर्फ दादा म्हणून मला ओळखलं जात. मी माझा जन्म जो आहे तो अलिबाग मध्ये झालेला आहे आणि जे लहानपणापासून जे मोठे आतापर्यंत जे आयुष्य आहे ते लोणावळ्यात झालेलं आहे आणि माझं जे एज्युकेशन आहे ते इंजिनिअरिंग पर्यंत झालेलं आहे आणि मी आता सिग्मा इलेक्ट्रिकल मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ऍज अ मॅनेजर म्हणून काम करत. मस्त. दादा, आपल्या लाईफ मध्ये सगळ्यांच्या एक एक स्वप्न असतात का मी मोठा होऊन डॉक्टर बनेन, पायलट बनेन किंवा इंजिनियर बनेन तुमच्यासारखे. तर तुमच्या लाईफ मध्ये लहानपणी अशी कोणती स्वप्न आहेत का तुम्ही ते मिळवले पण आणि नाही मिळवले? डेफिनेटली स्वप्न बघायचा हा जो हे आहे, स्वप्न बघायला प्रत्येकाला अधिकार आहे आणि सगळी स्वप्न अशी खरी होतात. जसं डॉक्टर समोर बोललो म्हणून मी डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर व्हायचं म्हणून इंजिनियर होऊ शकतो. त्याला सराउंडिंग जी असते ती खूप जरुरी असते, जरुरी असते. आता जर पाहिलं मी जी स्वप्न पाहिली, लहानपणापासून मला इंजिनियरच व्हायचं होतं आणि लहानपणापासून मी तोडफोड ह्या गोष्टीत फार इंटरेस्टेड होतो आणि त्याच्यात बेसिक बॅकग्राऊंड जो मिळाला घरातली परिस्थिती नसल्यामुळे मी आठवीपासून जॉब करतोय. म्हणजे आठवीपासून मी फॅब्रिकेशन लाईनला इंजिनिअरिंग दृष्ट्याने जर पाहिलं तर फॅब्रिकेशन लाईन मध्ये घुसलो आणि ते करता करता त्या जेव्हा 10वी पास झालो मग इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम मी पूर्ण केला आणि आता मी ऍज अ मॅनेजर म्हणून मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग मध्ये सिग्मा इलेक्ट्रिक सारख्या कंपनीमध्ये मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. खूपच छान. तो हे झालं आपल्या तुमच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल थोडस इंट्रोडक्शन. पण मी ऐकून आहे लोणावळ्यात मी पण राहतो, तुम्ही ऐकून आहे का तुम्ही 32 वर्षापासून लोणावळ्यात खूप चांगले क्रिकेटर आहात, तर त्या जर्नी बद्दल थोडस आम्हाला माहिती मिळेल तर सगळ्यांना ऐकायला पण मजा आहे. बघा, जसं क्रिकेटची मी सुरुवात केली, मी 1988 मध्ये. 88 मध्ये आम्ही रेल्वे ग्राउंड सारख्या चांगल्या ग्राउंड मध्ये, म्हणजे लोणावळ्याची एक देणगीच आहे म्हणा, त्या ग्राउंड मध्ये आम्ही पदार्पण केलं. मी माझा भाऊ काय छोटा परेश नाईक म्हणून आम्ही दोघांनी तिथे जोडीनेच क्रिकेट चालू केलं. असं प्रॉपर अशी ट्रीम अशी एरिया वाईज नव्हती, त्यावेळेस एरिया वाईज क्रिकेट चालायचं पण अशी प्रॉपर आमच्या त्या एरियात एवढी लोक नव्हती की 11 लोक तयार होते. म्हणजे प्रत्येक एरियातले एक 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 मिळून अशी डीडीएलजी नावाची आम्ही टीम तयार केली आणि मग डीडीएलच्या नावाने आम्ही पदार्पण केलं. त्या डीडीएलच्या प्लेयर मध्ये एवढी खासियत होती की प्रत्येक 11 चा 12वा प्लेयर नव्हताच आमच्याकडे. पहिले पाहिलं तर 11व्या प्लेयर मध्ये एवढा प्रत्येक प्लेयर हा जिद्दी होता, की तुम्ही जर ओव्हरलाच पहिल्या ज्या मॅचेस होत्या त्या 12 ओव्हरच्या चालायच्या आणि त्याच्या 88-90 पर्यंत 92 पर्यंत 12 ओव्हरच्या मॅचेस चालायच्या आणि नंतर मग तो 8 ओव्हर 6 ओव्हर असं करिअर चालतो क्रिकेटची जर्नी चालू. पण मी त्या 12 ओव्हरपासून मी खेळतोय आणि त्या डीडीएलजी नावाचं, डीडीएलजी म्हणजे एक पिक्चरचं नाव आहे, दुनियाने ते पिक्चरचं नाव होत. त्यावेळेस तो पिक्चर रिलीज झाला होता. आता टीमचं नाव काय ठेवायचं म्हणून एकाला क्लिक झालं की हे डीडीएलजी म्हणून नाव ठेवलं. ठीक आहे, डीडीएलजी संघाने नाव दिलं आणि पहिल्याच वर्षी आम्ही जवळजवळ 9 टुर्नामेंट सलग मारल्या त्या वर्षात. आता डीडीएलजी म्हणजे काही लोकांना मग ते थोड्या दिवसांनी जसं क्रेज कमी होत जातो, क्रेज कमी झाल्यामुळे आम्ही 11 फायटर्स असं नव्हतो पण प्रत्येक मुलगा हा फायटर होता. त्याच्यात झाला परेश नाईक झाला, जॅक झाला, अमर खंडेलवाल झाला, परत भिडे असे बरेच, जॅक म्हणून होता प्रवीण जगताप, असे बरेच जे प्लेयर होते ते एक एक रनासाठी आम्ही फाइट करायचो. म्हणजे 35 रन झाले ना 6 ओव्हरला मॅच मारली एवढा कॉन्फिडन्स मुलांमध्ये होता. म्हणून ती जिद्द क्रिकेट खेळण्याची आणि फायटिंग स्पिरिट आहे
तो मला आत्ता पण काम येतो, म्हणजे मी एखादी गोष्ट ठरवली मला हे करायचंच आहे तर मी तो पिछा सोडत नाही. आज पण मी नाही, आज 48 चा मी आहे पण अजून पण मुलं बोलतात की प्रशांत तू एक जिद्दी माणूस आहे. प्रत्येक जण बोलतो की या आदमी मी बहुत जिद्द आहे, जो करणेगा वो करेगा ही, पिछा नाही सोडत. तर मग तो जिद्दीपणा मी अजून राखल्यामुळे मी अजून त्या क्रिकेटमध्ये सामोत आहे. मी म्हणजे या आपल्याला या फास्ट जमान्यात पण मी क्रिकेटमध्ये खेळतोय. मस्त. तो दादा माझं वय आहे 47, तर मी आता थोडा क्रिकेट खेळला तर मी मला दम लागतो. तर तुम्ही आता म्हणाले तुमचं वय आहे 48, 48 वय वर्षी तुम्ही ही फिटनेस ही कशी काय टिप्स तुम्ही यंगस्टरला द्याल? बघा, ज्यावेळेस मी 16 वर्षाचा होतो त्यावेळेस क्रिकेट चालू होती. त्यावेळेस क्रिकेट खेळायचो आम्ही सर्वजण, कमीत कमी 3-3:30 ला आम्ही चालू करायचं ते 7 वाजेपर्यंत क्रिकेट खेळायचो. 7 वाजेपर्यंत क्रिकेट खेळायचो म्हणजे तो जो स्टॅमिना आहे तो कंटिन्यू आम्ही ठेवला. आणि तुम्ही जर ग्राउंड वर येत असाल तर ग्राउंड वर आले की पहिलं प्रायोरिटी ही फिटनेसला दिली पाहिजे माणसाने. मी जरी आता जरी मी 48 चा आहे किंवा मी 40 वर्षाचा होतो तेव्हा पण मी ड्युटीवरून सुटल्यानंतर पहिला ग्राउंड वर आल्यानंतर ग्राउंडला पहिले एक राऊंड मारतो. भले किती मॅच किती ह्याच्याने चाललेली असेल किंवा प्रॅक्टिस चाललेली असेल पण पहिला आलो की ग्राउंडला राऊंड मारतो आणि त्याच्यानंतर मी क्रिकेट खेळायला सुरुवात करतो. आणि आता जरी पावसाळा असो उन्हाळा असो तरी सुद्धा मी कमीत कमी 1.5 ते 2 किलोमीटर रोज रनिंग करतो. रनिंग जी हा जो आहे तो पार्ट फिटनेस साठी खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी स्वतः उत्कृष्ट डान्सर आहे. स्टेट लेवल पर्यंत मी गरब्याच्या गरब्या राज गरब्यामध्ये प्राइज मारलेले आहे. मी त्याचे क्लासही घेतो आणि त्याचा जो डान्सिंगचा जो आहे तो पण मला फिटनेस मध्ये खूप फायदा करतो. म्हणून मी आज पण माझा फिटनेस टिकून आहे. मस्त. सो हे डान्सिंग, सो आता डान्सिंग हा नवा तुमचा अँगल आहे. सो हे डान्सिंग गरबा खेळता तुम्ही, हे कुठून सुरुवात झाली आणि काय त्याचं मोटिवेशन? बघा, राज गरबा हा मुख्यतः आपला नाही पण 1990 साली आम्ही म्हणजे त्यावेळेस राज दांडिया असे गल्लोगल्ली चालायचे. पण हा जो हे आहे तो गुजराती लोकांचा असायचा. त्या गुजराती लोकांमध्ये आम्ही सीतळादेवी मंदिर किंवा गावठाण अशा ठिकाणी गरबा चालायचं. त्या प्रमुख ठिकाणी गेलं तिथं फक्त गुजरात्यांना प्रायोरिटी मिळायची. त्यावेळेस तर आपण नाचायला गेलो तर हात धरून लोक बाहेर काढायचे. पण त्यावेळेस डोक्यात बसलं की बाबा हे जे चाललंय हे बरोबर नाही. त्या दृष्टीने मी त्या गरब्यात जेथे ही पहिल्यापासून होती मग त्या ह्याच्यामध्ये पण मी बोललो ह्यांना हे दाखवून द्यायचं की आपण काय गरबा करू शकतो. मग गरबा तेव्हापासून मी चालू केला आणि गरब्यामध्ये मी लोकमतचं नका सोडू लोकमत सखी मंच पण मी प्राइज मारलेलं आहे. त्याच्यानंतर दुर्गेश्वरी म्हणून माझा ग्रुप होता म्हणजे गावठाणमध्ये ग्रुप होता. त्या काळी आम्ही वडगाव शेरी झाले. पुणे जिल्हे म्हणतात ना, पुणे जिल्हा परत शिरूर या अहमदनगर या ठिकाणपर्यंत आम्ही जाऊन प्राइज मारलेले फर्स्ट प्राइज. त्या 1996 दरम्यान पर्यंत आमचं जे कलेक्शन होतं प्राइज मनीचं मिनिमम 1-1.25 लाख रुपये कलेक्शन होतो. म्हणजे विचार करा त्यावेळेस ती अमाऊंट काय असेल 96. आज 1 लाख रुपयाला काय महिने ठेवत नाही. 1 लाख रुपये तर क्रिकेटमध्ये पर्यंत प्राइज असतात. पण त्यावेळेस ते जे प्राइज होते म्हणजे जवळजवळ 10 ते 15 कॉम्पिटिशन जिंकेल तेव्हा तुमची 1 लाख अमाऊंट जमा होते. म्हणजे त्यावेळेस ही ह्या लेवलचं आम्ही प्रदर्शन करत होतो गरब्यामधून. म्हणजे आणि आता मी ह्या वयात म्हणजे वयाच्या 48 वयापर्यंत मी गरब्याचे क्लासेस घेतो आणि माझा स्वतंत्र असा ग्रुप पण आहे. क्लासच्या मुली पण आहेत, त्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन पुणे जिल्ह्यात परफॉर्म करतात. मस्त. कोणालाही तुम्हाला गरबा शिकायला असेल तर तुमच्या समोर मांडवला बसलाय. तो दादा आपल्या आम्हाला ऍज अ यंग जनरेशनला तुम्ही प्रोफेशनल लाईफ मध्ये चांगले आहेत, क्रिकेट मध्ये चांगले आहेत, गरब्यामध्ये चांगले आहेत, याच्यात फॅमिली सपोर्ट हा किती महत्वाचा असतो? डेफिनेटली जर तुम्ही करिअर मध्ये जर
करिअर घडवायचं असेल कुठलंही किंवा मग स्पोर्ट्स आणि हे दोन्ही जर बॅलन्स करायचे असेल तर तुम्हाला फॅमिली सपोर्ट हा खूप महत्वाचा. तुम्ही आजचं जर हे पाहिलं तर घरातली जर परिस्थिती पाहिली तर कुठल्याही नवऱ्याला कोणतीही बायको किंवा आई घरदार सोडून तुम्हाला ग्राउंड वर जायला कोणी परमिशन देणार घरातलं की चिडचिड चिडचिड चालू होते. पण मी आजच्या डेटला सुद्धा घरात 7 वाजता येतो, 5 वाजता सुटलेला ऑफिसवरून माणूस 7 वाजता येतो, तिथे कुठलीही तक्रार माझ्या घरातली नसते. खासा प्रकारे जर सपोर्ट असेल तर तुम्ही करिअर मध्ये जॉब आणि तुमचं स्पोर्ट्स प्रोफेशन स्पोर्ट्स मधलं करिअर हे बॅलन्स ठेवू शकता. असं तर मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे घरातल्या सपोर्ट पाहिजे तर नक्कीच पाहिजे, त्याशिवाय या गोष्टी घडू शकत. माझ्या आईला किंवा भावाला किंवा माझ्या मिसेसला या सगळ्या गोष्टीत आवड आहे. आम्ही क्रिकेटची मॅच झाली किंवा डान्स झाला एकत्र बघून बसतो, बघत असतो. तर दादा तुम्हाला तर 32 वर्ष झाली आहेत क्रिकेट खेळून डान्स करून, तर अशी कोणती गोष्ट आहे की अजून तुम्हाला क्रिकेट साठी खूप महत्वाची आणि अजून जोडून ठेवली? कसं आहे, क्रिकेट म्हणजे माझ्या जीवनाचा भाग आहे आणि ही माझी पॅशन आहे आणि त्याच्यामुळे मी एक प्रकारे जिद्दी झालेलो आहे आणि कुठल्याही याच्यामध्ये मी जिद्दीने उतरतो. हा जो पॅशन आहे ही माझी पॅशन असल्यामुळे एक प्रसंग माझ्या आयुष्यात असा घडलेला आहे की माझ्या स्वतःच्या सख्या बहिणीच लग्न होत. त्या लग्नाच्या दिवशी 5 ते 6 वाजता टायमिंग होत लग्नाचं आणि ग्राउंड वर आमची मॅच चालू होती आमच्या संघाची, 4:30 साडेचारच्या दरम्यान चालू होती. एवढं जाऊन बघावं काय सिच्युएशन आहे. मी आणि माझा भाऊ संघाचे मिडल ऑर्डरचे प्लेअर होतो आणि त्यासाठी जाऊन बघण्यासाठी गेलो आम्ही. संघाची अशी विकेट अवस्था होती की आमचा संघ कर्णधार बोलला की बाबा अशी अशी अवस्था आहे, तुम्हाला दोघांना खेळावं लागेल. तर मग मी त्यावेळेस आम्ही दोघं पण उतरलो मैदानावर आणि बॅटिंगची खूप बिकट अवस्था असताना आम्ही तो संघ सावरला आणि व्यवस्थित असं फायटिंग स्पिरिट होईल अशा प्रकारे स्कोर उभा केला आणि ती मॅच आम्ही जिंकलो. पण त्या केसमध्ये आम्ही एक विसरून गेलो की आपल्या घरी सख्या बहिणीचं लग्न चालू आहे आणि आपल्या मराठी माणसात एक रस्म असते की लग्नाच्या वेळेस नवरा मुलाचा कान पिळायचा असतो, त्यावेळेस भाऊ हजर लागतो त्या आणि दोन्ही भाऊ आम्ही भावंड आम्ही ग्राउंड वर खेळत होतो. म्हणजे इतक्या प्रकारचा जुनून आणि पॅशन आमच्या दोघांच्यात होती. त्याच्यामुळं आल्यानंतर घरी फटके खाल्लेच आम्ही, ते काय विशेष वाद नाही. पण ही म्हणजे कमिटमेंट होती क्रिकेटच्या बाबतीत एवढं म्हणायचं होतं. मस्त तर क्रिकेटमध्ये आतापर्यंत तुम्ही अशा काही अचीवमेंट मेन्शन केल्या का ज्या तुमच्या खूप जवळ आहेत? जसं पाहिलं तर 32 वर्षाच्या कारकिर्दीत बरेचसे मॅन ऑफ द मॅच मिळाले, ऍज अ बॅट्समन बेस्ट बॅट्समन पण मिळाले, ऑलराऊंडर म्हणूनच संघात खेळलो मी मोस्ट ऑफ द टाइम. पण सर नंतरच्या काळात बॉलर म्हणून झालो. पण सुरुवातीच्या काळात जेव्हा मी सेकंड डाऊन खेळायचो त्यावेळेस एक अशी 90s ची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये टुर्नामेंट मध्ये रॉयल्स क्लबने भरवलं होतं, त्यामध्ये बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज ही सर्वच बक्षीस मी मिळून घेतली संघाकडून. आणि त्याच्यानंतर अशा बऱ्याच फायनल्स झाल्या, त्याच्यामध्ये 2 फायनल्स मध्ये तर मी मेडल वर टाकले होते, मेडल वर टाकले होते, विकेट काढून मेडल वर टाकले होते. मेडल वर टाकणं टेनिस मध्ये फार मोठं कौशल्याचं आहे एक प्रकारचं. त्यावेळेस तेव्हापासून मी बॉलिंग वर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं, बाबा आपण बॅट्समन पेक्षा जास्त बॉलर होऊ. पुढच्या काळात मी बॉलर होता होता एक आता मी जवळ 48 वयापर्यंत वय आहे माझं, 48 वय असं त्याचे. 2000 रिसेंटली अशी झालेली गोष्ट सांगतो की रिसेंटली 2020 जो सुरुवात होती त्यामध्ये लोणाव करंडक ही स्पर्धा झाली सुरुवातीला. त्या सुरुवातीच्या पहिल्याच म्हणजे सीझनच्या पहिल्याच टुर्नामेंट मध्ये मी बेस्ट बॉलर घेतलं, मॅन ऑफ द सिरीज घेतलं आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा घेतलं फायनल. त्यावेळी सुद्धा एक ओव्हर मी मेडन टाकली होती. म्हणजे
जर तुम्ही फिट असाल तर संघासाठी योग्य योगदान करू शकता. त्यासाठी आपल्याला शरीराचं फिटनेस ही खूप महत्वाची आहे. ह्या माझ्या गोल्डन मोमेंट मध्ये अजून एक बेस्ट मोमेंट आहे जो कृष्णा सातपुते म्हणून एक प्लेअर आहे. तो इंडियन टेनिस क्रिकेटला मध्ये इंडियाकडून रिप्रेझेंट करतो असा बेस्ट बॅट्समन किंवा ऑलराऊंडर म्हणता येईल त्याला. त्याच्याबरोबर मी चॅलेंज लावलं होतं की मी असाच ऑफिसवरून आल्यानंतर माझी सवय आहे ऑफिसवरून आलो की ग्राउंडवर जायचं. ग्राउंडवर काय मॅचेस चालले असेल किंवा प्रॅक्टिस असेल तर अटेम्प्ट करायचं. तशीच एक त्यावेळेस टुर्नामेंट चालू होती तेंडुलकर चषक. त्यावेळेस मी ग्राउंडवर गेलो सगळे माझे मित्रमंडळ क्रिकेट समोर जे मित्रमंडळ होते ते सगळं बसलं होतं शेजारी. मी त्या दिवशी ती मॅच पाहिली त्याची कृष्णा सातपुतेची. तो त्या दिवशी इतका फॉर्मला होता की ऑलमोस्ट सर्वच मॅच त्याच्या ओपनिंगला यायचा आणि विदाउट नो लॉस मॅचेस मारत होता. सगळ्यांच्यावर ऐकत होतो हा खतरनाक बॅट्समन आहे हे आहे ते आहे हलक फलाना ते सगळं ऐकलं. आणि मी एक मॅच सुद्धा त्याची पाहिली की त्या मॅच मध्ये त्यांनी 26 का 25 बॉल मध्ये 54 रन मारले आणि 70 रनाची जी चेझिंग टार्गेट होतं ते जवळजवळ 4 का 5 ओव्हर मध्ये संपून टाकलं ते. असं असं मी बघता बघता त्याच्याकडं मी त्याचा प्लेअर गेम त्याचा ऑब्झर्व करत होतो. ऑब्झर्व केल्यानंतर पाहिलं मी की त्याचे जे स्ट्रोक्स आहेत वेगवेगळ्या प्रकारे खरंच तो एक म्हणतात तो कुशल बॅट्समन म्हणतात ना त्या प्रकार तो नक्कीच आहे. 9 वाद त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर मी माझ्या शेजारी बसलेल्या माणसाला असंच म्हणलं की या माणसाला मी या प्लेअरला मी ओव्हरला 20 च्या वर रन नाही देऊ शकत. तर तेच त्या मुलांनी उचलून धरलं मित्रांनी माझ्या बंटी कदम कौशल गायकवाड अशा लोकांनी उचलून घेतलं. लागली दादा प्रयत्न मला दादा म्हणतात सर्व जण तर लागली चॅलेंज. त्या वर्षी मी 46 वर्षाचा होतो त्यावेळेस. अशा कंडिशन मध्ये त्यांनी तो शब्द उचलून घेतला. मी माझ्यातर्फे 2000 रुपये लावतो त्यांनी प्रत्येकाने 1000 रुपये लावले. नक्कीच तो प्लेअर खूप मोठा आहे. त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं. याच लोकांनी जाऊन त्यांच्याशी बोललं की असा असा आमचा एक बॉलर गोलंदाज आहे तो तुझ्याशी चॅलेंज करू इच्छितो. मग त्यांनी ते चॅलेंज उचलून घेतलं आणि समोरच्या प्लेअरनी पण एक्सेप्ट केलं. मग सीसीएलचे सर्व प्लेयर्स फिल्डिंगसाठी उभे राहिले. मी ऑफिसच्या ड्रेसवरच होतो. माझ्या मित्रांनी राजुद्दीन शेखनी त्याचे शूज काढून दिले टी शर्ट काढून दिलं. अशा पद्धतीने मी गेलो गोलंदाजी घेतली सुरुवात केली. प्रथम फलंदाज तोच होता. त्याच्यानंतर मी पहिला गोल टाकला त्याच्यानंतर त्यांनी 2 रन काढले. दुसरा वाईड पडला. तिसरा बॉल मी परत एकदा डॉट टाकला. तो शेवटी बॅट्समन आहे त्याला चुकीचा बॉल टाकला तो मारणार आहे. तिसऱ्या बॉलला त्यांनी त्याचं रूप दाखवलं. त्यांनी मला षटकार खेचला मिडल पिचच्या दिशेत. पण लक्षात आलं की हा जेवढं फास्ट टाकेल तेवढा हा मारणार. मग त्याच्यानंतर मी स्लोअर वन मारला त्याला. एक स्लोअर वन मारल्यानंतर तो फसला आणि तो स्क्वेअर लेगला सामुलला म्हणून एक प्लेअर होता त्यांनी तो कॅच घेतला आणि त्या ठिकाणी मी ते चॅलेंज जिंकलं. आणि त्या याचा जो हे आहे बॉल आहे त्यांनी सिग्नेचर करून मला ते स्वतः दिलेला आहे. मी एक्सेप्ट केले त्यांनी हात. हा तो चेंडू मी अजून जपून ठेवलेला. असे हे गोल्डन मोमेंट्स आहेत माझ्या काही लाईफ मध्ये. तर ही लाईफ टाईम आठवण राहणारी गोष्ट आहे. कृष्णा सातपुते अप्रतिम क्रिकेटर आहे. आपल्या भावात खूप नाव आहे. महाराष्ट्रात नाव आहे. इंडियाला पण रिप्रेझेंट केलंय बाहेर दुबई मध्ये जाऊन. तर दादा आपल्या लोणाचं नाव त्याला त्याच्या समोर चांगलं ठेवून लोणाचं नाव मोठं करतात. तो प्रशांत दादा तुमच्या अनुभवातून आजकालच्या मुलांना किंवा युथला काय ऍडवाइस द्याल? बघा कसं आहे क्रिकेट खेळणं हे तितकंच जरुरी आहे किंवा स्पोर्ट्स मध्ये राहणं हे तितकंच जरुरी आहे. पण सगळ्या गोष्टींचा टॅग करून तुम्ही एकाच मार्गाला जात असाल तर ते चुकीचं आहे. कारण आयुष्यामध्ये आपलं प्रोफेशन लाईफ हे करिअर हे प्रत्येकाला जरूरत असतं करणं जरुरीचं आहे. त्याचा उपयोग तुमच्या घरात फॅमिलीसाठी पण होतो. त्याच्यावर फॅमिली पण सुखी राहते आणि तुमच्या मागे बाकी कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही. त्यासाठी मी सगळ्या
युथला सांगतो म्हणजे यंग जनरेशनला सांगतो की क्रिकेट खेळाच तुम्ही, पण त्याच्या बरोबर तुमचं करिअर याच्यावर पण कॉन्सन्ट्रेट करा. मी 1988 सालापासून क्रिकेटमध्ये आहे, पण मी त्या दिवसापासून जॉब सुद्धा करतो आणि स्पोर्ट्स पण करतो, खेळतो, म्हणजे डान्स करतो, क्रिकेट झालं क्रिकेट खेळतो, कबड्डीमध्ये पण मी केलेले आहे, बऱ्याच ठिकाणी सामने खेळलेले आहे. आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने मी स्पोर्ट्स मध्ये प्राइज मारलेले त्याचप्रमाणे इंडस्ट्रीज मध्ये राहून, कंपनीत राहून स्टेट लेवल पर्यंत मी प्राइज मारलेले आहेत. म्हणजे झालं ऑटोमेशन मध्ये झाले, त्याच्यानंतर प्रोजेक्ट मध्ये झाले, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन मध्ये झाले, अशा ठिकाणी पण मी बरेचसे प्राइज मारले आहेत. त्याच हे उदाहरण तुम्हाला समोर दिसतेच आहे. तर मग फक्त कॉन्सन्ट्रेट स्पोर्ट्स करू नका, आपल्या करिअर वर भर द्या, एवढंच मी समोर आपल्या युथला सांगू शकतो. थँक्यू थँक्यू तुमच्या टायमाबद्दल. आम्हाला खूप जे पण तुम्ही सांगितलं इन्फॉर्मेशन खूप चांगली वाटली, अप्रिशिएट आहे आम्ही करतो. आणि सर्व लोकांना एक असा मेसेज पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे का मल्टी टॅलेंटेड वर्ल्ड हे प्रशांतवर अगदी सूट करते. आणि तुम्ही आपल्या लाईफमध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करा, पण आपलं एज्युकेशन मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ सोडू नका. हेच आपला मेसेज या व्हिडिओमधून पार पाडण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद.